नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खेळ आणि महत्त्वाचे खेळाडू या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बजरंग पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा कुस्ती या खेळाशी संबंधित लक्षात ठेवा कुस्ती या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मीराबाई चानू खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वजन उचलणे लक्षात ठेवा वजन उचलणे मीराबाई चानू वजन उचलणे पुढचा प्रश्न आहे आणि मीराबाई चानू ही कोणत्या राज्याची आहे तर मणिपूर या राज्याचे आहे पुढचा प्रश्न बघा लवलिना बोरगेहेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉक्सिंग या खेळाच्या संदर्भात आहे कोणत्या बॉक्सिंग या खेळाच्या संदर्भामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा वंदना कटरिया हा जो काही खेळाडू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये आणि हा जो काही खेळाडू बघा हा उत्तर प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत नेक्स्ट बघा आदिती अशोक काय प्रश्न आहे बघा आदित्य अशोक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा गोल्फ लक्षात ठेवा गोल्फ या खेळाशी संदर्भामध्ये लक्षात ठेवा आदित्य अशोक पुढच आणि बघा हे कोणत्या राज्याचे आहेत आदित्य अशोक कर्नाटक या राज्याचे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा सविता पुणे या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संदर्भामध्ये कोणत्या हॉकी हो या खेळाशी संदर्भामध्ये आणि यांचं राज्य कोणतं आहे बघा हरियाणा हे राज्य आहे राफेल नादाल हा जो काही खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा टेनिस या खेळाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा टेनिस तर मित्रांनो जे काही वनरक्षक भरती त्याचे सगळे पेपर आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे बघा आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच लोकांना तरी म्हणजे आपले पाच मित्र असतील पाच नातेवाईक असतील यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला का यांना तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो आणि राफेल नादाल बघा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेनचा खेळाडू आहे लक्षात ठेवायचा आपल्याला कोणत्या देशाचा आहे स्पेनचा खेळाडू आहे पुढचा प्रश्न आहे बघा स्मृती मंदना ही जी काही खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा क्रिकेट या खेळाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा क्रिकेट आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची लक्षात ठेवा महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे बघा विश्वनाथ आनंद काय बघा विश्वनाथ आनंद आत्ताच प्रश्न विचारला होता पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला लो मिळाला होता विश्वनाथ आनंद यांना मिळाला होता आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बुद्धिबळ ऑप्शन क्रमांक सी बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भात आहे आणि बघा ते तमिळनाडू राज्याचे आहेत लक्ष ठेवा तमिळनाडू पुढचा प्रश्न बघा मॅक्स वर्तापेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा रेसिंग या खेळाच्या संदर्भामध्ये आणि कुठलाचा आहे बघा बेल्जियम या देशाचा आहे नेक्स्ट बघा लिओनेल मेस्सी हा जो काही खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा फुटबॉल या खेळाच्या आहे लक्षात ठेवा कोणतंही बघा फुटबॉल या खेळाच्या संदर्भामध्ये आहे आणि हा अर्जेंटिना या देशाचा आहे लक्ष ठेवा अर्जेंटिना या देशाचा आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा बॅडमिंटन या खेळाच्या संदर्भामध्ये आणि ह्या कोणत्या राज्याचे आहेत तर हैदराबाद लक्ष ठेवा हैदराबाद या ठिकाणामधले आहेत नेक्स्ट बघा मितालीराज खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मितालीराज बघा क्रिकेट या खेळाच्या संदर्भात आहे कोणत्या क्रिकेट आणि राज कोणाची राजस्थान या राज्याचे आहे क्रिस्टानियो क्रिस्टा यानो रोलांडो हा जो काही खेळाडू आहे हा कोणत्या खेळाची संदर्भामध्ये तर फुटबॉल संदर्भामध्ये आणि हा पोर्तुगालचा खेळाडू आहे कोणाचा पोर्तुगाल या देशाचा खेळाडू आहे कोणत्या पोर्तुगाल महाराष्ट्र मा... दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रामधील कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे तर अविनाश साबळे या खेळाडूची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो या सर्व व्हिडिओची पी डी एफ तसेच आपले जेवढे काही चालू घडामोडीचे व्हिडिओ झाले असतील मागील सहा महिन्याच्या चालू घडामुळे ज्या वनरक्षक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत ते, ते फक्त आपण बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी के उपलब्ध केलेले आहेत ज्यांना कोणाला हे एफ घ्यायचे असतील मित्रांनो ते नक्की घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे फोनपे नंबर आहे त्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा तुम्हाला स्क्रीनर्स असाल ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी किंवा जो काही क्यू आहे तो तोसुद्धा स्कॅन करून तुम्ही पैसे नक्की पाठवा या ठिकाणामधून तुम्हाला नक्की फायदा होईल सगळ्या महत्त्वाच्या एफ आहेत बघा चालू घडामोडीच्या खेळ आणि खेळाडू तसेच इतर सगळं काही आपलं स्ट्रॅटेजी सुद्धा त्याच्यामध्ये आहे गारकी गोष्टी माणसांच्या या पुस्तकाचे लेखक आहेत बघा सुधा मूर्ती त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे बघा अंधाराचा गाव माझा काय प्रश्न आहे बघा अंधाराचा गाव माझा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा कैलास दौंड कोण आहेत बघा कैलास दौंड त्याच्यानंतर आहे बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकाच्या आहेत बघा मा म देशमुख कोण आहेत बघा मा म देशमुख बदलता भारत या पुस्तकाचे लेखक आहेत काळे लक्षात ठेवा बदलता भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत काळे हे आहेत नेक्स्ट पहा गीताई गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत बघा विनोबा भावे लक्षात ठेवा गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत विनोबा भावे त्यानंतर बघा आधुनिक भारताचे निर्माते आधुनिक भारताचे निर्माते या पुस्तकाचे लेखक आहेत बघा रामचंद्र गुहा कोण आहेत बघा रामचंद्र गुहा यश तुमच्या हातात काय पुस्तकाचं नाव आहे बघा यश तुमच्या हातात या पुस्तकाचे आहेत के बघा शिवखेरा शिवखेरा पुढचाही बघा गांधीनंतरचा भारत या पुस्तकाचे आहेत बघा रामचंद्र गुहा आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव आहे बघा पुढचा प्रश्न आहे अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लक्षात ठेवा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्याच्यानंतर पुढचाही बघा कापूस काळ कापूस काळ या पुस्तकाच्या लेखकेत कैलास दौंड इथं बघा काल इथं पण काल म्हणून वरून कैलास दांड नेक्स्ट बघा मिरासदार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर द मा मिरासदार लक्षात ठेवा हे पण सोपं आहे स्पर्धा काळाशी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरुण टिकेकर आणि अभय टिळक या पुस्तकाचे लेखक आहेत स्पर्धा काळाशी त्यानंतर बघा ड्रीम्स फॉर ड्रीम्स फॉर माय फादर या पुस्तकाचे लेखक आहेत बराक ओबामा लक्षात ठेवा ड्रीम्स फॉर्म माय फादर या पुस्तकाचे लेख कोण आहेत बराक ओबामा आहेत वावटळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत वावटळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर लक्षात ठेवा व्यंकटेश माडगुळकर त्यानंतर खरेखुरे आयडॉल खरेखुरे आयडॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर युनिक फीचर्स लक्षात ठेवा युनिक फीचर्स हे आहेत समग्र तुकाराम दर्शन समग्र तुकाराम दर्शन या पुस्तकाचे लेखक आहेत बघा किशोर सानप लक्षात ठेवा किशोर सानप त्यानंतर पुस्त सा पुढचं पुस्तक आहे भुवैकुंठ तर भुवैकुंठ या पुस्तकाचे लेखक आहेत किशोर सानपच नेक्स्ट बघा ग्रेट भेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर निखिल वागळे ग्रेट भेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत निखिल वागळे त्यानंतर बघा गणित छंद भाग गणित छंदबाग या पुस्तकाचे लेखक आहेत बघा वा के वाड कोण आहेत वा केवाड या पुस्तकाचे लेखक आहेत हुमान पुढचं पुस्तक हे बघा हुमान हुमान या पुस्तकाचे लेखक आहेत बघा संगीता उत्तम धायगुडे संगीता उत्तम धायगुडे पुढचं पुस्तक हे बघा ऋणसंख्या ऋणसंख्या या पुस्तकाचे लेखक आहेत लक्षात ठेवा नागेश शंकर माने कोण आहेत बघा नागेश शंकर माने पुढचं हे बघा शिक्षक असावा तर शिक्षक असावा तर या पुस्तकाचे लेखक आहेत गिजूबाई कोण आहेत बघा गिजूबाई क्षेत्रफळ आणि घनफळ क्षेत्रफळ आणि घनफळ या पुस्तकाचे लेखक डॉक्टर रवींद्र बापट त्यानंतरचं पुस्तक आहे बघा यक्ष प्रश्न यक्ष प्रश्न या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजीराव भोसले कोण आहेत बघा शिवाजीराव भोसले पुढचे बघा फकीरा फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे लक्षात ठेवा अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरीचे लेखक आहेत वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव या पुस्तकाचे लेखक घेत स्वामी विवेकानंद कोण आहेत स्वामी विवेकानंद या पुस्तकाचे लेखक आहेत निरामय कामजीवन या पुस्तकाचे लेखेत डॉक्टर विठ्ठल प्रभू युगंधर युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा शिवाजी सावंत कोण आहेत बघा शिवाजी सावंत आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत एका कोळियाने एका कोळ्याने या पुस्तकाचे लेखक घेत अनरेडस्ट हिंगिंग त्यानंतर बघा मनोविकारांचा मागोवा या पुस्तकाचे लख कोण आहेत तर डॉक्टर श्रीकांत जोशी कोण आहेत बघा मनोविकारांचा जो काही मागवा आहे या पुस्तकाचे लख हे डॉक्टर श्रीकांत मागोवा श्रीकांत जोशी मनोविकारांचा मागोवा श्रीकांत जोशी त्यानंतर बघा तोत्तोच्चान तोत्तोच्चान या पुस्तकाचे लेखक आहेत बघा ते सुको कुरोया नागी लिहून घ्या ते सुगो कुरोया नागी त्याच्यानंतर हे बघा बुद्धिमापन कसोटी या पुस्तकाचे लेखक घेत ले बघा वा ना दांडेकर कोण आहेत वा ना दांडेकर पुढचा प्रश्न आहे बघा स्वभाव स्वभाव या पुस्तकाचे लेख घेत बघा ले आनंद नाडकर्णी कोण आहेत बघा आनंद नाडकर्णी या पुस्तकाचे लेखक आहेत नापास मुलांची गोष्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सपा अरुण शेवती नापास मुलांची गोष्ट सपा अरुण शेवती द्रुत गणित वेद या पुस्तकाचे लेख आहेत बघा श्याम मराठे कोण आहेत बघा श्याम मराठी पूर्व आणि पश्चिम पूर्व आणि पश्चिम या पुस्तकाचे लेख आहेत स्वामी विवेकानंद कोण आहेत बघा स्वामी विवेकानंद माणुसकीचा गहिवर पुढचा प्रश्न आहे बघा माणुसकीचा गहिवर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा श्रीपाद महादेव माटी माणुसकीचा गहिवार श्रीपाद महादेव माटी नेक्स्ट आहे बघा उपेक्षितांचे अंतरंग पुढचं काय पुस्तक आहे बघा उपेक्षितांचे अंतरंग या पुस्तकाचे लेखक घेत श्रीपाद महादेव माटी तर लक्षात ठेवा दोन पुस्तक आहेत त्यांचे कोणकोणते माणुसकीचा गहिवर आणि उपेक्षितांचे अंतरंग पुढचे बघा साता उत्तराची कहाणी साता उत्तराची कहाणी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रधान लक्षात ठेवा प्रधान समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक घेत बघा चांगदेव खैर मोडे लक्षात ठेवा चांगदेव खैर मोडे समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत चांगदेव खैर मोडे त्यानंतर पुढचं पुस्तक आहे बघा झोत झोत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवा झोत या पुस्तकाचे लेखक आहेत रावसाहेब कसबे कोण आहेत बघा रावसाहेब कसबे ओबामा तर ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत संजय आवटे कोण आहेत बघा संजय आवटे महात्म्याची अखेर महात्म्याची अखेर या पुस्तकाचे लेखक आहेत जगन फडणीस लक्षात ठेवा जगन फडणीस तर मित्रांनो बघा हे जे काही अवघड अवघड पुस्तकं आहेत तुम्ही जर पाहिलं तर बघा हेच प्रश्न असेच प्रश्न टी सी एसने विचारलेले आहेत त्यामुळे तुम्ही बघण्याचा अजिबात कंटाळा करू नका व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सगळे प्रश्न लिहून घ्या आई समजून घेताना तर या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तम कांबळे एक एक पान गळा वया एक, एक पान गळावया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गौरी देशपांडे लक्षात ठेवा लेखिका आहेत गौरी देशपांडे नेक्स्ट बघा अल्बर्ट इलिस काय पुस्तक आहे बघा अल्बर्ट इलिस या पुस्तकाचे लेखक घेत अंजली जोशी राजयोग काय प्रश्न आहे बघा राजयोग या पुस्तकाचे लेखक घेत बघा स्वामी विवेकानंद लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद गणित गुणगान गणित गुणगान या पुस्तकाचे लेखक घेत नागेश शंकर मोने झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे या पुस्तकाचे लेखक आहेत बघा श्याम मराठी कोण आहेत बघा श्याम मराठी यशाची गुरुकिल्ली यशाची गुरुकिल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत बघा श्याम मराठी त्यानंतर बघा दिनदर्शिकेमधील जादू दिन दर्शिकेमधील जादू या पुस्तकाचे लेखक आहेत नागेश शंकर मोने कोण आहेत पहा नागेश शंकर मोने एकशे एक, एक सायन्स गेम्स या पुस्तकाचे लेखक घेत बघा आयवर यू शी एल आयवर यू शी एल एकशे एक सायन्स गेम आयवर यू शी एल त्यानंतरचं पुस्तक आहे बघा ऊन ऊन पुस्तकाचे लेखक घेत बघा शंकर पाटील कोण पा शंकर पाटील त्यानंतर हे बघा मनोरंजक शून्य या पुस्तकाचे लेखक आहेत श्याम मराठी शालीय परिपाठ या पुस्तकाचे लेखक घेत धनपाल फिटिंग लक्षात ठेवा धनपाल फटिंग फिटिंग नाही फटिंग पुढचा प्रश्न आहे बघा महानायक महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील लक्षात ठेवा महानायक या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील त्यानंतर बघा मृत्युंजय मृत्युंजय याचे लेखक आहेत बघा शिवाजी सावंत आणि मित्रांनो बघा आपण चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे पुरस्कार महत्त्वाचे पुस्तक आणि लेखक जे काही करंटमधले असेल त्याची जी काही आहे बघा ती आपली एकशे एकोणपन्नासला असते परंतु आजचे दिवस फक्त आपण ती नव्याण्णव रुपयाला ठेवलेली बघा तुम्हाला जर ती पी डी एफ घ्यायची असेल तर तुम्ही जो काय आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला ते पैसे पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यू आर कोड तुम्हाला दिसतोय तो स्कॅन करायचा आहे आणि पाठवायचेत बघा आजचे दिवस फक्त ही नव्याण्णव रुपयाला असणार यामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी त्याच्यानंतर महत्त्वाचे करार महत्त्वाचे युद्ध अभ्यास सगळं काय आपण त्यामध्ये लिहिलेलं आहे बघा ती पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल व्हॉट्सअपला तुम्हाला फक्त या नंबरला आपल्याला पैसे पाठवायचे हो आहेत आणि यालाच स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ते पेमेंट केलेलाचा तुम्हाला फुकट दिली असते परंतु मित्रांनो आपण जर चांगली मन लावून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्या पी एफमधून शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा तुम्ही नक्कीच लगेच लगे घ्यावं तर कारण की पेपर एकदा झाल्यानंतर आपण पुन्हा पेपर देत नसतो कारण की नंतर आपला पास्तावा येत असतो त्यामुळे लगेच लगेच तुम्ही पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला ते पीडेफ व्हॉट्सअपला मी पाठव पाठवून देईल क्या पुढचं आहे बघा महानायक महानायक एका पुस्तकाचे लेखक आहेत बघा विश्वास पाटील पुढची कादंबरी बघा मृत्युंजय तर यांचे लेखक आहेत बघा शिवाजी सावंत श्रीमान योगी श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई आहेत कोण आहेत रणजित देसाई प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रकाश आमटे कोण आहेत बघा प्रकाश आमटे पुढचं बघा ग्रामगीता ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत बघा राष्ट्रसंत तुकडोजी हे आहेत त्याच्यानंतर बघा अग्निपंख अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कोण आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत पुढचं हे बघा पुस्तक आय डेअर तर आय डेअर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा किरण बेदी कोण आहेत बघा किरण बेदी त्यानंतर बघा फकीरा आपण मग बघितलं अण्णाभाऊसाठे यांची कादंबरी आहे पुढचं बघा स्वामी स्वामी बघा हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे रणजित देसाई यांचं हे पुस्तक आहे अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम तर अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम हे शंकरराव खरात यांचं पुस्तक आहे तिमरातून तेजाकडे तर हे जे काय पुस्तक आहे बघा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लक्षात ठेवा नरेंद्र दाभोळकर यांना अंध अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल ओळखलं जातं बघा छत्रपती शाहू महाराज तर बघा छत्रपती शाहू महाराज हे जे काय पुस्तक आहे लिहिले जयसिंगराव पवार यांनी कोण लिहिलं जयसिंगराव पवार यांनी पुढचं आहे बघा बनगरवाडी तर बनगरवाडीचे लेखक कोण आहेत व्यंकटेश माडगुळकर खूप महत्वाचा प्रश्न आहे व्यंकटेश मांडगुळकर त्यानंतर बघा प्रश्न मनाचे प्रश्न मनाचे या पुस्तकाचे लेखक घेत बघा डॉक्टर हमीद आणि नरेंद्र दाभोळकर ठरलं डोळस व्हायचं ठरलं डोळस व्हायचं हे पुस्तक कोणाचं आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं टू द लास्ट बुलेट टू द लास्ट बुलेट या पुस्तकाचे लेखक घेत बघा विनिता कामटे कोण आहेत बघा विनिता कामटे श्यामच्याही सारांना माहिती आहे साने गुरुजी वळीव वळीव या पुस्तकाचे लेखक आहेत बघा शंकर पाटील लाज्जा या पुस्तकाचे लेखक आहेत बघा तसलीमा नसरीन कोण आहेत बघा तसलीना नसरीन नाजी, नाजी भस्मासुराचा उदयास्त तर बघा विग कानिटकर पुढचं हे बघा पुस्तक बलुत पुढचं पुस्तक आहे बलूत तर बलुत, बलुत हे पुस्तक कोणाचं आहे दया पवार यांचं बघा प्लेईंग टू विन हे कोणाचं आहे सायना नेहवाल मी जेव्हा जात चोरली हे कोणाचं आहे बघा बाबुराव बागोल यांचं पुस्तके मी जेव्हा जात चोरली शिवाजी कोण होता तर या पुस्तकाचे लेखक आहेत गोविंद पानसरे त्यानंतर बघा सनी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत सुनील गावस्कर अमृतवेल हे कोणाचं पुस्तक आहे तर विस खांडेकर मायदेशी मानदेशी माणसं मायदेशी मानदेशी माणसं तर व्यंकटेश माडगुळकर यांचं पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली हे कोणाचं पुस्तक आहे पु ल देशपांडे यांचं पुढचं आहे बघा ययाती ययाती हे जे काय पुस्तके कोणी लिहिलं तर वि स खांडेकर यांचं पुस्तक आहे बघा त्यानंतर बघा हाप गर्लफ्रेंड हाप गर्लफ्रेंड हे जे काय पुस्तक आहे हे कोणाचं आहे चेतन भगत ऑ इथं बघा चेतन भगत यांचं आहे बहादूर थापा बहादूर थापा हे पुस्तक कोणाचं आहे संतोष पवार यांचं आहे नटसम्राट नटसम्राट कोण आहे लेखक तर विष्णू वामन शिरवाडकर तर बघा पुढचं आहे बघा दैनंदिन पर्यावरण काय बघा दैनंदिन पर्यावरण याचे लेखक आहेत बघा दिलीप कुलकर्णी बटाटेची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे लक्षात ठेवा पु ल देशपांडे त्यानंतर बघा झोंबी मित्रांनो बघा हा प्रश्न विचारला जातात टी सी एसने तर बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव लक्षात ठेवा आनंद यादव पुढचं आहे बघा झाडा झडती झाडा झडती या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील उचल्या ही जी काही कादंबरी ही कोणाची तर लक्ष्मण गायकवाड यांची बघा उचल्या ही कादंबरी कोणाची आहे लक्ष्मण गायकवाड्यांची त्यानंतर बघा इल्लम इल्लम या पुस्तकाचे लेख कोण आहेत तर शंकर पाटील आहेत क्वाल्हाट्याचं पोर काय बघा क्वालॅट्याचं पोर हे कोणाचं पुस्तक आहे किशोर काळे यांचं आहे बघा हिरवा चाफा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा विस खांडेकर आहेत लक्षात ठेवा वि स खांडेकर त्यानंतर हे बघा बिरहाड बिरहाड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अशोक पवार या बिरहाड या पुस्तकाचे लेखक आहेत एकच प्याला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर राम गणेश गडकरी लक्षात ठेवा एकच प्याला राम गणेश गडकरी यांचा आहे पुढचं आहे बघा वाट तुटविताना वाट तुडविताना तर या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तम कांबळे लक्षात ठेवा वाट तुडविताना उत्तम कांबळे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर बघा रणांगण रानांगन या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर त्यानंतर कोसला कोसला या कादंबरीचे लेखक का आहेत बघा भालचंद्र नेमाडे लक्षात ठेवा भालचंद्र नेमाडे पुढची कादंबरी बघा चिकाळा चिकाळाची बघा भास्कर बडे लक्षात ठेवा त्यानंतर बघा माझे विद्यापीठ तर बघा माझे विद्यापीठ नारायण सुर्वे याचे लेखक आहेत त्यानंतर बघा बाबा आमटे बाबा आमटे यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे बघा ग भा बापट हे लिहिलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काय पुस्तक हे बघा हे कोण लिहिलेलं आहे शंकरराव खरात यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर बघा क्रोचक वध हे पुस्तक हे बघा विस खांडेकर यांचं लक्षात ठेवा विस खांडेकर यांचं भारताचा शोध त्यालाच आपण म्हणतो बघा डिस्कवरी ऑफ इंडिया डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लक्षात ठेवा पंडित जवाहरलाल नेहरू तो मिन तो मिन या पुस्तकाचे लेखक घेत बघा प्र के अत्रे कोण आहेत बघा प्र के अत्रे व्यक्तिमत्त्व संजीवनी या पुस्तकाचे लेखक आहेत बघा डॉक्टर वाय के शिंदे लक्षात ठेवा डॉक्टर वाय के शिंदे असा मी असा मी असा मी असा मी तर या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे पुढचं पुस्तक हे बघा एक होता कारवर या पुस्तकाचे लेखक घेत विना गवानकर कोण आहेत बघा विना गवानकर आहेत त्यानंतर बघा कर्ण खरा कोण होता कर्ण खरा कोण कर्ण खरा कोण हो तर बघा या पुस्तकाचे लख घेत बघा दाजी दाजी पंचिकर लक्षात ठेवा दाजी हे आहेत नेक्स्ट बघा वपू झा भाग एक दोन त्या पुस्तकाचे लेखक घेत वपू काळी बघा सोपे हे त्यानंतर बघा पांगिरा पांगिरा या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील लक्षात ठेवा विश्वास पाटील अभ्यासाची सोपी तंत्र हे कोणाचं पुस्तक आहे श्याम मराठे यांचं मराठी विश्वकोश कोणाचं आहे बघा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश हे पुस्तक लिहिलेलं आहे चकवा चांदणं एक विनोद पनिषद चकवा चांदणं एक विनोद पनिषद बघा मारुती चितंपल्ली यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यानंतर बघा मण्याची जादू हे पुस्तक कोणाचं आहे तर लक्ष्मण शंकर गोगावली लक्षात ठेवा मन्यांची जादू हे पुस्तक कोणाचं आहे लक्ष्मण शंकर गोगावली त्यानंतर पुढचं आहे बघा एक माणूस एक दिवस तर ह मराठी लक्षात ठेवा ह मराठी यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर बघा झाडाझडती झाडाझडती हे पुस्तक कोणाचं आहे तर विश्वास पाटील यांचं आहे लक्षात ठेवा व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे तरुणांना आव्हान स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक हे बघा लोकमान्य टिळक हे पुस्तक कोण लिहिलं ग ग, ग प्रधान यांनी लिहिलं त्यानंतर बघा शिक्षण शिक्षण कोण लिहिलं बघा जे कृष्णमूर्ती यांनी आहे पुढचं आहे बघा बनगरवाडी तर बनगरवाडी कोण आहे व्यंकटेश माडगुळकर यांनी तीन मुले कुण लिहिलं बघा पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलं त्यानंतर बघा मृत्युंजय तर बघा आपण बघितलंच मग राजा शिवछत्रपती हे पुस्तक कोणाचं बघा बाबासाहेब पुरंदर यांचं आहे आरोग्य योग डॉक्टर बी के एस अय्यंगार लक्षात ठेवा यांचं हे पुस्तक आहे छावा तर छावा हे कोणाचं आहे बघा शिवाजी सावंत यांचंच पुस्तके बखर एक राजाची तर बघा त्र वी सर देशमुख यांचं हे पुस्तक आहे जागर खंड बघा जागर खंड याचे लेखक आहेत प्राध्यापक शिवाजीराव भोसले श्रीमान योगी हे कोणाचं पुस्तक आहे बघा रणजित देसाई यांचं पुस्तक आहे त्यानंतर बघा पानिपत पानिपत हे कोणाचं पुस्तक आहे विश्वास पाटील यांचं हे पुस्तके आहे आणि नाही हे कोणाचं आहे बघा व्ही वा शिरवाडकर लक्षात ठेवा व्ही वा विष्णू वामन शिरवाडकर यांचं पुस्तक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे पुस्तक आणि लेखक बघितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच मित्रांना तरी तुम्ही नक्की शेअर करा त्यांना याच्यातून शंभर टक्के फायदा होईल